श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मंडळी, मी संजय उतेकर आणि कोकण सिरीजच्या आणखी एका भक्तिमय व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण मालवण तालुक्यात असलेल्या वांगणी गावातील श्री स्वामी समर्थ मठाला भेट देणार आहोत। स्वामींचे हे मठ मालवणपासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर, आचऱ्यापासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर, तर कणकवलीपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे। या मठामध्ये सर्व उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात। या भव्य दिव्य मठाची स्थापना इसवी सन 2012 शके 1934 मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी बुधवार दिनांक 26/12/2012 रोजी करण्यात आली। हा स्वामींचा सुंदर मठ म्हणजे 21व्या शतकातील स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार असल्याचे येथील स्वामी भक्त मोठ्या आनंदाने सांगतात। सन 2004 या मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली। स्थानिक स्वामी भक्तांच्या पुढाकाराने रितसर कमिटीची स्थापना करून निधी संकलन करण्यास सुरुवात केली। स्वामींच्या इच्छेने वांगणी गावात स्वामी भक्तांचे रोपटं लावलेल्या श्री सदानंद राणे यांच्याच जागेत बहुतेक स्वामींना राहायचं होतं, म्हणून राणे यांनी आपली 7 गुंठे जागा या शुभकार्यास दान म्हणून दिली। जागेचा तर प्रश्न सुटला होता, पण मंदिराच्या उभारणीचा अंदाजित खर्च जवळपास 15 लाखांपर्यंत होता। आणि इतकी मोठी रक्कम उभी करणं हे या स्वामी भक्तांपुढे मोठं आव्हान होतं। पण स्वामींच्या कृपेने वेगवेगळ्या मार्गाने या कार्यासाठी निधी जमा होऊ लागला। या सुंदर भव्य आणि दिव्य मंदिराचे बांधकाम श्री दीपक सुर्वे यांना देण्यात आलं आणि जसजसा निधी जमा होईल तसतसं मंदिराचं काम सुरू करण्यात आलं। या मंदिर उभारणीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व स्वामी भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण स्वामींवर असलेल्या दृढ विश्वासामुळे आणि भक्तीमुळे येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करून या कार्यास पूर्णत्वास नेले। अखेरीस 26 डिसेंबर 2012 हा दिवस वांगणी गावाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस ठरला। स्वामींच्या कृपाशीर्वादाने या सुंदर आणि भव्य दिव्य मठात श्री स्वामी समर्थांच्या सुंदर आणि मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली।
संपूर्ण गाव आणि आजूबाजूचा परिसर स्वामीनामात दुमदुमून गेला। आणि सर्व स्वामी भक्त भक्तिमय वातावरणात नावून निघाले। अशा या सुंदर मठातील स्वामींचे हे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते। असं वाटतं त्यांच्यासमोर तासन तास बसून राहावं। त्यांचं हे रूप मनात आणि डोळ्यात काटोकाट साठवून ठेवावं। अशा या सुंदर मठाच्या उभारणीच्या कार्यात सहभागी असलेल्या सर्व स्वामी सेवकांना माझा साष्टांग नमस्कार। आपल्या सगळ्यांमुळेच आम्हाला या सुंदर मठातील स्वामीरायांचे दर्शन घेण्यास मिळाले। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ मठाचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया कोकण सिरीजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।